पाहुयात पुढची बातमी नेवास्यातून. प्रशांत गडाख यांच्या सभेला झालेल्या गर्दीनं एकच उच्चांक गाठला. प्रशांत गडाख यांच्या प्रचार सभेचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. या सभेला बाळासाहेब मुरकुटे यांच्या समर्थकांनी दिलेला पाठिंबा, लोकांनी दिलेला प्रतिसाद हे पाहून प्रशांत गडाख म्हणाले की बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव हा निश्चित आहे. पाहुयात. आणि रामासाठी जी लक्ष्मणाची भूमिका आहे तीच घेऊन फिरणार. एवढे वेडे आहे काय मी? आणि मग त्याच्यानंतर तो बाजूला गेला. काय झालं? सगळं झालं, जाऊ द्या. आमदार झाला, शंकरावर बोलत बसला. म्हणलं बोल, टीव्ही चॅनलवर बोल, भाषण कर, सगळं कर. मला माहिती होतं हा गडाख साहेबांवर बोलणार, शंकरावर बोलणार. म्हणलं लोक काय करतात, आत्ता जर मी सुरू केलं बोलायला तर लोक लगेच विसरतात. त्यातल्या त्यात नेवास होता, लोक तर लगेच विसरतो. मग एक बॅटिंग मी देवगावात केली, तिथं दोन चार चौकार एखादा षटकार मारला, म्हणजे फालतू नाही मारला बरं का, वस्तुस्थिती सांगितली. मी तिथं घर बांधणाऱ्या लोकांचं सांगितलं, बाळासाहेब मुरकुटेंनी घर बांधलं याच्याबद्दल मला अजिबात दुमत नाही, पण मी कुंडलिकराव जगतापासारखा माणूस इंजेक्शन घेऊन बघितलेला आहे. कारखाना उभा करायचा, कारखाना उभा करायचा, ह्या पक्षात जायचं, त्या पक्षात जायचं, कशासाठी? कारखाना उभा करायचा. आणि कुंडलिकराव जगताप वारण्याच्या एक वर्ष आधी त्या बिचाराला घर बांधता आलं. प्रशांत भाऊ तू मागे म्हणो, शंकरराव गडाख साहेबांचा बोलू का? बऱ्याच चिठ्ठ्या आल्यात आणि सुभाष माझं वशिष्ट ठेवले बाबा, तू तुम्ही जनसाफच करून टाकली. या ठिकाणी आपल्या सर्वांचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब जिरेपाळे यांचं एकट्याचंच नाव घेतो आणि स्टेजवरील सर्व सन्माननीय वडीलधारी, स्टेजवरील आणि समोर बसलेले सर्व वडीलधारी आणि माझ्या जीवाला जीव देणारे तरुण मित्रांना, खरंच म्हणजे काल उदयनचा फोन आला आणि अशी अशी सभा ठेवली. माझा कार्यक्रम इतका व्यस्त असतो की मी प्रत्येकाला सांगत असतो ते राहुल राजळेला विचारा, मलाच माहीत नाही काय कार्यक्रम पुढचे एक तासाचा सुद्धा. त्याला म्हणलं मी रात्री सांगतो बाबा, ते नाही नाही मग जाहिरात करावं लागेल ना. म्हणलं अरे बाबा मी काय जाहिरातीचा माणूस नाही, एवढं काय जाहिरात करतो माझं, पण मी रात्री सांगतो. तो नाही नाही काका लगेच सांगावं लागेल. मग राहुलला विचारलं आणि त्याला तारीख दिली. खरंच मला भरभरून येतं कधी कधी की असं काय इतकी लोक आपल्यावर प्रेम करतात. आता मी येताना बघितलं न्यावाशीची मुलं आली, पार भेल पिंपळगाव, बेल पांढरी, पार अगदी सगळीकडनं तालुक. मला वाटतं माझ्याच मित्रांचा तिथं मंडप होता मेहत्रेंचा, त्यांना मी जस्ट विचारलं की किती खुर्च्या होत्या भाऊ, त्यांनी सांगितलं 3,500-4,000 खुर्च्या होत्या. आता इथं तर खुर्च्या नाही, इथं तर खुर्च्या लावल्या असत्या तर रोडच्या पलीकडे गेलं असते. आणि आता इथं तर मला अमितने फार सुंदर सांगितलं, हा भारताचा नकाशाशी दिसतो आपला एकजुटीचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा, हा एकजुटीचा भारताचा नकाशा दिसतोय. म्हणजे नेवासा तालुका आता एकजुटला आहे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा. परंतु हा नगर औरंगाबाद रोडच्या पलीकडे जर खुर्च्या असत्या तर हा पंप सगळा भाग भरून पलीकडे खुर्च्या लावल्या असत्या आणि त्याच्या दुप्पट गर्दी या प्रशांत गडाखाला जमतात, या शंकरराव गडाखाच्या उमेदवारासाठी जमतात.
आणि मुरकुटेच्या सभेला सीएम आलेले असताना मुरकुटेच्या सभेला जमू शकत नाही ही शोकांतिका आणि हे आत्मपरीक्षण बाळासाहेब मुरकुटेने करणं गरजेचं आहे. हे खरं महत्त्वाचं आहे आणि ही खरी शक्ती ही गडासाहेबांनी कमवलेली शक्ती आणि त्यानंतर आमच्या पिढीवर तुम्ही एवढं प्रेम केलं हे प्रेम खरं आहे. आणि उदयन मला अभिमान वाटतो तुझा की तू खरंच नव्या पिढीचा या ठिकाणी खूप चांगलं काम तुझं मी सगळं निरीक्षण करत असतो, वाच ठेवत असतो, सगळ्यांना विचारत असतो की हा पोरगा खरंच नीट काम करतो का. कारण तासून तुसून मी त्याला माझ्या नियोजनाखाली तयार केलेलं आहे. कुठं चुकलं तर मला फोन करत जायचं. त्याचं कुठं चुकलं त्याला कोणी राजे म्हणलं तर माझं डोकं खराब होतं लगेच. त्याला राजे भिजे म्हणायचं तर तो राजा बिजा काही नाही. आम्ही काही राजाच्या घरातले नाही आहेत. आम्ही साधे सुधे पाटील आहेत. आणि त्याला उदयन म्हणायचं जुन्या लोकांनी. आणि फार तरुण असले तर उदयन दादा म्हणायचं. परवाच एक कोणतरी राजे म्हणलं परत राजे म्हणायचं नाही त्याला. आणि छान त्यांनी इथं नेवासा आपलं सोनेगट हॅन्डल केलाय. आधी तो जरा हे व्हायचा पण मी कुकाण्याच्या सभेत मला खूप वाईट वाटलं होतं. आताचे आमदार म्हणजे आईवर बोलले होते माझ्या शंकररावर बोलले होते आणि आता त्याचा बच्चा आला म्हणे शंकररावचा तो छे म्हणे आपल्या बोकांडी. अरे तो बोकांडी नाही लोकांच्या हृदयात जाऊन बसलाय. हृदयात जाऊन बसलाय हृदयात. पण तुमचा बच्चा कुठे गेला? दोन दिवसात आला गायब कुठं झाला? आला होता ना दोन दिवसात कुठंतरी दिसला पण गायब झाला. 10 वर्षापासून हा बच्चा इथंच आहे पायरून. आताची जी विधानसभा चालू असताना परीक्षा होती. रात्र अभ्यास करायचा परीक्षा द्यायचा आणि पुन्हा सकाळी इकडे प्रचार दौऱ्याला यायचा. अरे रक्त लागतं रे रक्त लागतं रक्त. लोकात मिसळायचं लोकात जगायचं लोकांचं काम करायचं त्याला ब्लड लागतं रक्त लागतं. तुमच्यासारखे बच्चे तिकडं लोणीला शिकतात येतात दोन दिवस येतात आणि पळून जातात. असे बच्चे आमच्या कुटुंबात नाही ते रक्त आमच्यात नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी सांगावं असं वाटतं की उदयन तू ह्या लोकांचं प्रेम मिळव. तू म्हणला जसा की प्रशांत भाऊची सभा झाली आणि तो वडापाव मला म्हणला की लय फायदा होतो रो म्हणीच्या यायला प्रशांत भाऊची सभेने. पुढच्या 5 वर्षात तुझी सभा झाली पाहिजे की असे याच्या पेक्षा डबल लोक त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि नुसता मनोरंजन ऐकायला नाही विचार ऐकायला आले पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि गडाख साहेबांनी आयुष्यात तेच मिळवलं शंकरराव.